हाय, माझं नाव साक्षी अनंत गायकवाड आहे. मी MBBS फर्स्ट इयर स्टुडंट KEM मुंबईमध्ये आहे. मी 10th पर्यंत इंटिग्रिटी फाउंडेशन कोर्स केला होता. 10th मध्ये मी जास्त फोकस बोर्ड एक्झामवरती दिलं होतं, बट सरनी मला फाउंडेशन कोर्सचं इम्पॉर्टंट सांगितलं. आणि फाउंडेशन कोर्स केल्यावर पण बोर्ड एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स येऊ शकतात. मला 10th मध्ये 100% आहेत. मी 11th 12th PCB घेतलं होतं. आणि आपलं हे मिसकन्सेप्शन असतं की नीटमध्ये मॅथ्सची जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे, बट जे बेसिक मॅथ आणि फास्ट कॅल्क्युलेशन्स केले ते माझ्या 10th मध्येच कवर झाल्या होत्या. त्यामुळे मला 11th 12th फिजिक्स जास्त हार्ड नाही गेलं. त्यामुळे मी दुसऱ्या जे सब्जेक्ट्स आहेत केमिस्ट्री बायोलॉजी त्याच्यावरती मी जास्त टाइम दिला आणि माझा ओव्हरऑल स्कोर खूप चांगला आला. आणि माझे 3 बॅचमेट्स आहे जे KEM लातूरचे, जे KEM मुंबईमध्ये MBBS फर्स्ट इयरला आहेत, त्यांनी पण इंटिग्रेटिव्ह फाउंडेशन कोर्स जॉईन केला होता. जे माझे दुसरे बॅचमेट्स आहेत ते आत्ता खूप चांगले NIT VIT मध्ये आहेत. जे माझे तिथे KEM मुंबईमध्ये सिनियर्स आहेत ते आत जे मला आता गाईड करत आहेत, त्यांनी पण इंटिग्रेटिव्ह फाउंडेशन कोर्स जॉईन केला होता. जर तुम्हाला नीट JEE साठी प्रिपेरेशन करायची असेल तर फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लातूरमध्ये फाउंडेशन कोर्स करण्यासाठी इंटिग्रिटी करिअर अकॅडमी बेस्ट असेल हे मी तुम्हाला सजेस्ट करेन.